विमान प्रवास करणं खरं तर आता तशी फार अवघड गोष्ट नाही आहे. ग्रामीण भागातले लोकसुद्धा अनेक वेळा विमान प्रवास करतायत, मात्र ग्रामीण भागामध्ये आजही या संदर्भातल्या साधनसामग्री पोहोचलेल्या नाही आहेत. आणि त्यामुळं स्वाभाविक आहे की विमान प्रवास करणं हे सर्वसामान्यांचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अगदी परळीसारख्या छोट्या शहरामध्ये एक प्रयत्न झाला, ज्यामध्ये सर्वसामान्य लोकांसाठी रायडिंग ठेवण्यात आली. 10 मिनिट का असत नाही, पण ही मंडळी हेलिकॉप्टरमध्ये बसली. पहिल्यांदा बसला? हो. काय वाटलं बरं बघितल्या? एकदम छान वाटलं. अच्छा. मी सौ स्वामी, मी माझे नातू आणि नाती नात. याच्या अगोदर कधी बसलो होतं का? आम्ही विमानात बसले होते ना. काय फरक आहे विमानामध्ये हेलिकॉप्टर? ह्याच्यात छान वाटलं, जवळून सगळी परळी पाहण्यात आली, खूप छान वाटलं. असं काय काय बघितलं? सगळे घर दिसले, मंदिर दिसले, प्लांट सगळे, आणि सिमेंट कारखाना दिसला, थर्मल दिसलं, सगळंच. तुम्हाला कसं वाटलं? चांगलं. तू कधी बसला होता याच्या अगोदर? नाही. भीती नाही वाटली? नाही. भीती वाटली का रे? काय 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 बघितलं सांग. सगळं बघितलं, घर, मंदिर, सिमेंट फॅक्टरी, थर्मल प्लांट, थर्मल पॉवर स्टेशन, खूप सारं बघितलं आम्ही. बरं, छान वाटलं बरे. हो. काय काय बघितलं? सगळंच बघितलं, घर बघितले, माझे पप्पांची म्हणजे काय सिमेंट फॅक्टरी बघितली, मंदिर बघितले, थर्मल पॉवर स्टेशन बघितलं. बसून खूप आनंद वाटला, पहिल्यांदा बसलो होतो त्याच्यामुळे. पण भीती वाटली? बिलकुल नाही वाटली. काय माहित, तुम्ही बाकी सगळे कुणी घाबरले नाही? अच्छा. तर खरं तर ही अगदी 500-600 फुटावरनं का असत नाही, पण विमान प्रवासाचं जे काही आनंद आहे तीही सगळी मंडळी घेताना पाहायला मिळत आहे. गोविंद शेळके, एबीपी माझा, परळी, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.